まあ、袋ちょうだいとか思ってる。ああ、そうだね。なんか使い切れる。そうそう。そったけんでなさんの上からどうした。चकलीच बनवली बरं झालं पण पापड लय झाले असते. वेलकम बॅक टू माय चॅनल. इथं बघू शकताय तुम्ही, इथं चकली दिसते तुम्हाला तळलेली. तर आपण तांदळाच्या पिठाची चकली बनवलेली आहे. तर कशी बनवली ते मी तुम्हाला आज या व्लॉगमध्ये सांगते. तर आपला व्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. तर इथं बघू शकताय तुम्ही, 2 किलो तांदूळ घेतले होते स्वच्छ धुवून आणि 3 दिवस पाण्यात भिजत ठेवले होते. 3 दिवस रोज त्याच्यातलं पाणी बदललं आणि हे बघा, आता 3र्या दिवशी संध्याकाळी मी बारीक करायला घेतलेले आहेत. तर असे चाळणीत वतून ठेवलेले आहेत म्हणजे त्यानेकरून जे काही राहिलेलं पाणी ते सगळं निघून जाईल. आणि वरचेवर लगेच पिसायला आपण घेणार आहे, सुकवायला ठेवायचे नाही आहेत. आपण अनारशाला पण कधी कधी करतो ना, नुसतं कॉटनच्या कपड्याने पुसून घेतो, तसं केलं तरी चालतं. पण डायरेक्ट इथं मी पाणी गळायला ठेवलं आणि लगेच घेऊन इथं बारीक केलेलं आहे बघा. हे बघा, तर थोडंसं कुठं कुठं असं मोठं मोठं राहतं तर ते तसं राहू नये म्हणून आता ह्याला आपण असं छान चाळून घ्यायचं. म्हणजे जे काही मोठा तांदूळ राहिला असेल तर ते आपल्याला परत एकदा पिसून घेता येईल असं. तर इथं तुम्हाला मी दाखवते बघा, एकदम बारीक झाला म्हणजे आपल्याला चकली म्हणा किंवा पापड करायला ते छान येतात आणि बरं पडतं. हे बघा, इथं बघू शकताय तुम्ही किती बारीक झालेलं आहे ना, अगदी मैद्यासारखी दिसते बघा. तर सगळं माझं इथं पिसून वगैरे झालं. तर हे तर मी ह्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे, अंदाजेच पाणी घालून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, म्हणजे पीठ मी अजून मिक्स करते सगळं असं व्यवस्थित पळीनं, गाठी वगैरे कुठे झालेत का वगैरे. कारण नॉर्मली कसं होतं, आपण तांदूळ भिजवलेले असतात ना आणि मग ते थोडंसं असं चिकटपण आल्यासारखं होतं नाही, कधी कधी भांड्याला चिटकतं खाली, पटकन एकसारखं मिक्स होत नाही त्याच्यामुळे. तर इथं आता बघा, मी थोडंसं पाणी घालून असं थोडंसं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे बघा कुठं कुठं गुठळी दिसते अजून. तरी आता मी अजून थोडंसं पाणी घालते आणि ह्याला असंच आता झाकण बंद करून हलवून व्यवस्थित झाकण बंद करून ठेवते. आता सकाळी आपण ह्याच्या चकल्या घालणार आहे. तसं तर बॉबी पापड घालायचं आमचं ठरलेलं आहे, पण त्याचा जो साचा असतो ना तो थोडासा आमच्याकडे 5 ह्याचा असल्यामुळे बघू आता कसं होतंय. आणि इथं बघू शकताय तुम्ही, माझ्याकडे मोठा शाबू नव्हता तर मी इथं बारीकच घेतलेला आहे. एक छोट्या वाटीने 2 वाटी शाबू घेतला कारण जरा खुसखुशीतपणा जास्त वाढतो शाबूनं त्याच्यामुळे. तर एका तासभर भिजत ठेवला होता, तर आता तोही छान मस्त मिक्सरमधून मी बारीक करून घेते आणि मग ते आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. हा आता मी 2र्या दिवशी सकाळी शाबू भिजायला घातलेला आहे बरं का, म्हणजे मोठा असला की आदल्या दिवशीच भिजायला घालायला लागतो, पण माझ्याकडे छोटा होता त्याच्यामुळे मी सकाळी भिजत घातला. मग काय प्लेटी खराब होती ना आपली सारखी दुकान करायला. अजून बारीक तसं होत असत. आणि इथं शाबू बारीक करताना मी गरम पाणी करून वापरलेले, मग त्याच्यामध्ये पाणी घालून मग शाबू बारीक करून घेतला. आणि तांदळाचं पीठ भिजवताना आपल्याला थंड पाणीच वापरायचं आहे, त्याच्यामुळे तांदळाचं पीठ थंड पाण्यानं भिजवून घेतलं होतं. आणि इथं बघू शकता आपण शाबू बारीक करून घेतलेलं बघा, असं बारीक केलेलं आहे. आणि हे आपलं तांदळाचं पीठ भिजवलेलं रात्री, तर ह्याच्यावरती जे काही एक्स्ट्राचं पाणी आता राहिलेलं आहे बघा, हे दिसतंय तुम्हाला. तर हे आता आपण सगळं साईडला ओतून काढणार आहे आणि बरोबर तेवढं पीठ फक्त खाली ठेवणार आहे जसं आपण कुरडईच्या चिकाला करतो ना अगदी तसं. आणि इथं काय आपले इथं चूल वगैरे पेटवलेली आहे, आता घ्यायचं पीठ शिजवून. चालू झाली तयारी. आणि इथं पाणी चांगलं कडकडीत उकळून घेतलं, थोडंसं एक्स्ट्राच पाणी ठेवलं होतं लागलं तर वरून घालता येईल म्हणून. पण तांदळाच्या पिठात कसं होतं की पाणी जास्त बसत नाही, त्याला कमीच लागतं, त्याच्यामुळे इथं मी थोडं साईडला बाजूला काढून ठेवलेले. बघू आता लागेल तसं वापरू आपण. ब्लॉगिंग आहे ती काय, ऍक्टिंग आहे. आणि इथं आता पाणी आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे, उकळे आलेले छान. तर आता ह्याच्यामध्ये मी घालून घेते चवीपुरचं नमक. नमक तसं तर एकदम बरोबर पण ठेवलं तर जरा जास्तच लागतं परत तळल्यानंतर, त्याच्यामुळे थोडंसं अगदी कमी घालायचं म्हणजे व्यवस्थित लागतं. तर इथं घातले मी चवीपुरतं नमक आणि इथं घालते मी आता थोडेसे जिरे. जिऱ्यानं काय होतं की त्याला एकदम छान अशी मस्त चव येते ना. नॉर्मली काय फक्त नमक घालून आपण बनवतच असतो. तर इथं बघा, तुम्हाला दिसतात ना, हे बघा मी इथं 1/2 टोपांच्यावर जिरे घातलेत, म्हणजे 1 मोठे 2 चमचे. आता जिऱ्यामुळे थोडासा पाण्याचा कलर चेंज होईल, आता छान अजून एकदा उकळी येऊ देते. घट्ट आहे अजून थोडं पातळ पाहिजे, गारवत होता
हे संपलाय वाटलंय, थांब दुसरा हे देऊ मिक्स आहे पण असू दे पुन्हा. आणि इथं बघू शकताय तुम्ही आपलं जे तांदळाचं पीठ होतं भिजवलेलं, तर त्याच्यामध्ये जो आपण बारीक केलेला शाबू होता तो मिक्स करून घेतला आणि म्हणलं छान असा गोठून घ्यावा म्हणजे परत आपल्याला वयरताना अडचण येणार नाही म्हणून. तर इथं हे बघा असं मी मिक्स करून घ्याय लागलेले. काजल होती मदतीला, काजलने पकडलं. थोडं घट्ट झालं होतं ना, आपण थोडं पाणी मिक्स करून इडलीचं बॅटर असल्या झालं. आणि इथं आता काजलनं बघा धरलेलं आहे ओते पातेल मध्ये पीठ आणि मी वैरत होते. आणि तुम्हाला काल परवाच्या ब्लॉग मध्ये मी म्हंटल तसं रोहिणीची थोडी तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळे काय ती जास्त कॅमेरा समोर नव्हती, तिला ठीक वाटत नव्हतं त्याच्यामुळे. मग त्यामुळे काही तर आमचं चालू होतं तर येत होते अधून मधून, तिचं पण चालू होतं. तर हे बघा एकदम घट्ट असं आपल्याला पीठ इथं वैरून घ्यायचं आहे. पापडसाठी आपल्याला कसं थोडंसं पातळ पीठ लागतं तसं चकली किंवा बॉबी पापडसाठी थोडंसं घट्ट करावं लागतं. तर हे बघा आता चांगलं ह्याला घोटून घ्यायचं, कुठे गाठी वगैरे नाहीत न होऊ द्यायच्या आणि झाल्या पण नाहीत. बघा इथं बघू शकताय तुम्ही एकदम छान असं मस्त घोटून घ्यायचं त्याला. आणि परत थोडंसं झाकण बंद करून आपण एक 5 मिनटं असंच वाफून लावून घेणार आहे चांगलं शिजवून, आणि मग त्याच्यानंतर आपण बॉबी पापड घालून घेणार आहे. वाळल्यावर होते एकदम बरोबर आता टाकलं तर पुन्हा खराब आहे ना. बघ बरं येत हे बघा आलीच रोहिणी, म्हटली थोडं हलवून बघू का म्हणत होती. हलवायला लागली होती, आम्हीच तिला राहू दे म्हणत होतो तब्येत ठीक नसल्यामुळं. हे बघा आणि म्हटलं तसं तुम्ही खूप मिस करता ना, तर म्हटलं तुम्हाला इथं कॅमेरामध्ये दिसल थोडी तुम्हालाही छान वाटेल म्हणून घेतलं कॅमेरामध्ये आली ती. तर चला आता झाकण बंद करून ठेवते, ह्याला चांगलं वाफलून घेते. सरळ धरण आणि इथं आता आत्ती आणि रोहिणी दोघे आम्हाला पीठ भरून देतात शेवग्यामध्ये आणि मी आणि काजल घालून घेतोय आता बॉबी पापड आणि चकली. आणि इथं सोबत मुलांची लुडबुड चालू आहे बघा. हे बघा आतबाहेर आतबाहेर चालूच आहे. तर घेतो आता पटपट घालून दाखवते तुम्हाला मी कसे बनता येते. तोंडावर पण दाखव, तोंड कसं हलवायचं दिसतंय त्यात. आता काम चालू असतं मग कशा चालू कशा तर गर मी तुला म्हणायची ती बघ म्हणून काय तर करत होत्या म्हणून आता मग नसल्या असत्या. आणि इथं बघू शकता हे बघा एवढी खॉट भरलेली. तुम्हाला म्हंटल तसं बॉबी पापडला ते तशी व्यवस्थित ती खालची चकती नसल्यामुळे काय व्यवस्थित पडे ना म्हणून परत आम्ही छोटी चकल्या घालून घेतल्या. तर एवढी खॉट भरलेली आता उन्हाला नेऊन ठेवतो आणि सुकलं की मग तळून वगैरे तुम्हाला मी दाखवते. आणि इथं तुम्हाला मी दाखवते बघा जे आपले थोडेसे आपण बॉबी पापड बनवले होते तर हे बघा सुकल्यानंतर कसे झालेले आहेत. सुकलेले बघितल्यावर परत असं वाटलं की सगळेच असे केले असते तर बरं झालं असतं, कारण अगोदर सगळे एकावर एक पडत होते ना त्याच्यामुळे आम्हाला वाटलं चिटकून बसतील, पण काय नाही सुटसुटीत छान झाले एकदम. आणि जिरे घातल्यामुळे थोडंसं कलर तुम्हाला पिवळा पिवळा दिसतो आहे पण तळल्यानंतर एकदम पांढरा शुभ्र दिसत आहेत. तर दाखवते तुम्हाला मी तळून पण. आणि इथं बघू शकता हे बघा आता हे सुकलेल्यानंतर तुम्हाला हे चकले दाखवते मी कशा झालेत. तळल्यानंतर एकदम डबल पूर्ण अशा फुलून मोठमोठ्या होत होत्या.
तर तेही दाखवते तुम्हाला. तर बघा, आणि तुम्हाला म्हटलं तसं जिरे घातल्यामुळे थोडासा कलर चेंज झाला, एकदम पांढरे शुभ्र नाही दिसत आहे. बघा कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. बॉबीच टॉबी झाले पांढरे शुभ्र झाले. पहिलं तेल जरा तापल्यामुळे जरा लाल झालं थोडं नॉर्मल, पण ठीक आहे फुलून छान होत खाली. पण एक चाकाय लागते वाटतं चकली वा. किती मोठी झाली ती. स्वतः केलेल्याचा आनंद वेगळाच असतो. चकलीच बनवली ते बरं झालं, पण पापड लय झाले असते. आत्ती खाऊन सांगा. एक्सलंट. होते हा तेवढं आहे. तर बघा कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग, मला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. आम्ही एन्जॉय करतो आता, तुम्ही एन्जॉय करा, खाऊन घ्या, एकदम मस्त झालं, जबरदस्त. बाय.